एक महत्त्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत येते, आपण ती आधी पाहूयात. महाराष्ट्राची 10,684 कोटी रुपयांची पॅकेजची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. सविस्तर योजनांचा प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी या पॅकेजची मागणी त्यांनी केली आहे. 10,684 कोटी रुपयाच्या पॅकेजची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची मागणी पंतप्रधानांकडे केलेली आहे, काय नेमक्या या पॅकेजचं स्वरूप असणार आहे? बिलकुल, आज दिवसभर जी चर्चा चाललेली आहे आणि राष्ट्रपती भवनामध्ये ही बैठक आहे, 14 जिल्हे आयडेंटिफाय केलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी की ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आत्महत्या केलेल्या आहेत आणि या आत्महत्या शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना आखलेल्या आहेत. 107 योजना चा प्रस्ताव दिलेला आहे केंद्रासमोर आणि या संपूर्ण प्रस्तावासाठी साधारणतः 7,000 कोटी द्यावा अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा योजना राबवण्याच्या आहेत आणि त्यासाठी साधारणतः 3,000 कोटी द्यावे, म्हणजे एकंदरीत की 10,000 कोटीपेक्षा जास्तच पॅकेज जे आहे ते महाराष्ट्राला द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं जे दुष्काळ भागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आत्महत्या थांबवण्यासाठी, आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी मग त्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून जोडधंदे असतील, त्याचबरोबर इतर आणखीन व्यवसाय सुरू करून देण्यासाठीच्या या योजना आहेत आणि त्या योजना परिपूर्ण करण्यासाठी साधारणतः 10,000 कोटी रुपये लागतील अशी माहिती दिलेली आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे आणि त्यानुसार आता मोदी सुद्धा या संदर्भात सकारात्मक आहेत. त्यामुळे जर हे जर मान्य झालं, जर कबूल झालं तर मोठी रक्कम जी आहे ती महाराष्ट्र सरकारला देण्याची शक्यता आहे. आज ही मागणी केलेली आहे आणि त्यावर सकारात्मक घेतला तर एक मोठा महाराष्ट्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. धन्यवाद रामराजे सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.